अमरावती शहरात घडलेल्या दंगलीच्या धर्तीवर अंजनगाव सुरजी येथे कलम 144 लागू करून संचारबंदी लागू करण्यात आली. त्याच धर्तीवर शांतता समितीची बैठक पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली. अंजनगाव शहरात शांतता कायम राहावी म्हणून 14 नोव्हेंबर पासून संचारबंदी असून इथे कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी अंजनगाव शहरातील नागरिकांविषयी आत्मीयतेची भावना तसेच कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शांतता समितीच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार अभिजित जगताप, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच नगराध्यक्ष कमलकांत लाडुळे यांनी शांतता समितीच्या बैठकीला मार्गदर्शन केले. तसेच पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी नागरिकांना आवाहन केले की अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच आधी 2 वर्षापासून कोरोनाने जनता हवालदिल झाली आहे आणि आता ही संचारबंदी, त्यामुळे सर्वसाधारण जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होते, तरी आपण बंधुभावासारखे राहाल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या समितीच्या कार्यक्रमाचे संचालन उपनिरीक्षक प्रदीप काळे तर प्रास्ताविक ठाणेदार दीपक वानखडे आणि आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस अधिकारी विशाल पोळकर यांनी केले आहे. काही दिवसापूर्वी घटना घडले, त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये थोडंसं वातावरण बिघडलं. तर मला सर्व अमरावती ग्रामीणचे सर्व नागरिकांना आवाहन आहे, कोणती अफवावर विश्वास ठेवू नका, शांतता पाळा आणि शांतता ठेवा, पोलिसांना सहकार्य करा. आम्ही आपल्यासाठी आहे आणि आपली सुरक्षा आमच्या हातामध्ये आहे, कृपया करून सहकार्य करा. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.